चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, तर आताच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर काय निर्णय आहे सर्व काही तुम्हाला सांगतो. बघा आता पहिली जी अपडेट आहे तुम्हाला पहिले सांगतो मी, ज्यांना एक रुपया पण भेटलेला नाही अजूनपर्यंत लाडकी बहीणचा, अजूनपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यात एक रुपया पण आलेला नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. तर आता तुम्हाला पैसे कधी भेटणार आहे त्याबद्दल तर अपडेटच आहे, परंतु तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत, तुम्हाला जास्त पैसे भेटणार आहेत त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय जी आरनुसार घेण्यात आलेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक अपडेट आहे, जे आता नवीन निर्णय आलेला आहे त्यानुसार ती अपडेट जी आहे, अनेक महिलांना आता खूप मोठा त्रास होणार आहे, खूप महिलांना टेन्शन येणार आहे त्याबद्दल पण एक नवीन अपडेट आहे. म्हणजे काही अपडेट खुशखबर आहेत तर काही टेन्शन घेण्यासारख्या अपडेट आहेत, भरपूर अपडेट आलेल्या आहेत, आताच प्राप्त झालेल्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. सर्व काही सांगतो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, खूपच महत्त्वाच्या अपडेट आहेत. चला आपण आता संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. चला आता आपण अपडेट जाणून घेऊया. तर पहिली जी अपडेट आहे ती अपडेट पहिले समजून घ्या. बघा लाडक्या बहिणींचा त्रास वाढणार, शासनाकडून योजनेबाबत मोठा बदल. आता मोठा बदल झालेला आहे, तो मोठा बदल काय आहे तो बदल पहिले आपण समजून घेऊया. हे बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम यापुढे आपले सेवा केंद्रातून होणार नाही. बघा हाच तो मोठा निर्णय आहे जो खूप मोठं टेन्शन देऊन गेलेलं आहे. हा मोठा बदलमुळे अनेक महिलांचं टेन्शन आता वाढलेलं आहे, अनेक महिलांना त्रास देखील होणार आहे. काय आहे हे टेन्शन समजून घ्या. आता तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल की हे टेन्शन काय आहे. चला तुम्हाला संपूर्ण समजून सांगतो, आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगतो, नीटपणे समजून घ्या. बघा याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, शुक्रवारी जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णयाद्वारे. यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे. आता बघा, तुम्ही जरी वेबसाईटवरती किंवा ॲपवरती फॉर्म भरायला गेले तर तुमचे फॉर्म हे घेतले जाणार नाहीत, तर फॉर्म जे आहेत ते बंद झालेले आहेत. सर्वात मोठी धक्कादायक बातमी आपण म्हणू शकतो, कारण अनेक फसवणुकीचे जे काम होत होते फॉर्म भरून ते रोखण्यासाठी आता हा नवीन बदल करण्यात आलेला आहे. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा सर्वात मोठा निर्णय आपण समजू शकतो. बघा फॉर्म वेबसाईटवरती पण भरता येणार नाही आणि ॲपवरती पण भरता येणार नाही, आता बंद झालेलं आहे ॲप. तुम्हाला फक्त आता ॲपवरती फॉर्म आणि वेबसाईटवर बंद झाले आहे, परंतु आता फॉर्म कुठे भरायचा हा तुमच्या मनात प्रश्न असेल तर अंगणवाडी सेविकाद्वारेच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. ज्यांचे फॉर्म अजून भरायचे बाकी असतील त्यांनी अंगणवाडीत जावे आणि तिथे तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. आलं लक्षात, हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा GR देखील आलेला आहे, GR आलेला आहे याचा डायरेक्टली स्पेशली. ओके, त्यानंतर बघा खुशखबर पण आहे बरं, ज्यांना एक रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे, ती खुशखबर पण जाणून घ्या. व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही. ज्यांना अजून पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी तर मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, ती बातमी तुम्ही समजून घ्यायची आहे. बघा आता ॲपवरती आणि वेबसाईटवरती फॉर्म बंद झाला आहे तर तुम्ही अंगणवाडीत फॉर्म भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे आता सप्टेंबर महिना चालू आहे, सप्टेंबर महिन्याचे आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलं आहे, ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी पटापट भरून टाका आता. चला पुढील अपडेट काय आहे ते पुढील अपडेट आता आपण जाणून घेऊया. हे बघा इथं काय म्हटलेलं आहे, 4,500 रुपये थेट खात्यात. आता 4,500 रुपये थेट खात्यात म्हटलेलं आहे. आता हे 4,500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत त्याबद्दल पहिले थोडक्यात समजून घ्या. योजनेअंतर्गत महिलांना 3 महिन्याची रक्कम एकत्रितपणे मिळणार आहे. ज्यांनी सप्टेंबर 2024 अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होतील. DBT प्रणालीद्वारे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल, यामुळे लाभार्थी महिलांना त्वरित आर्थिक मदत होणार आहे. तर आर्थिक मदत तर होणार आहे, परंतु इथे जो उल्लेख करण्यात आलेला आहे या पोस्टमध्ये, तर बघा इथे डायरेक्टली सप्टेंबरचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु आता 1 सप्टेंबरपासून जे पुढे अर्ज भरतील
1 सप्टेंबर यापुढे जे अर्ज भरतील त्यांना फक्त 1500 रुपयेच भेटणार आहेत, त्या महिन्यापासून पैसे भेटणार आहेत. परंतु 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही जरी फॉर्म भरला असेल, 31 ऑगस्ट किंवा 31 ऑगस्टच्या पहिले फॉर्म भरला असेल, सबमिट झाला असेल, अप्रूवल भेटलं असेल, तर तुम्हाला 4500 रुपये भेटणार आहेत. ही मोठी खुशखबर आहे. म्हणजे ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले आहेत, ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले आहेत, त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे, त्यांना 4500 रुपये भेटणार आहेत. ही मोठी अपडेट आहे, तुमच्यासाठी खुशखबर आहे. ओके, तर असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 4500 रुपये तुम्हाला भेटतील 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर अजून महत्त्वाची माहिती म्हणजे बघा, आता 14 जी तारीख आहे, 14 तारीख 14 सप्टेंबर, लक्षपूर्वक आहे का, माहिती संपलेली नाही, माहिती पुढे बाकी आहे, नीटपणे समजून घ्या, नाहीतर मग महत्त्वाची माहिती मिस करून बसाल. माहिती नीटपणे समजून घ्या. 14 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. ही 14 सप्टेंबरची जी तारीख आहे, या तारीख जी आहे ही सोपी तारीख नाही, ही खूप मोठी तारीख आहे बरं. यामध्ये खूप सारे मोठे महत्त्वाचे निर्णय लपून ठेवलेले आहेत या तारखेमध्ये. बघा, 14 सप्टेंबर रोजी मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात महत्त्वाचे निर्णय म्हणजे बघा, ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया भेटला नाही त्यांना 14 सप्टेंबर रोजी पैसे भेटणार आहेत. ओके, पैसे भेटणार आहेत ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 14 सप्टेंबर रोजी पैसे भेटणार आहेत. हा सर्वात मोठा निर्णय. त्यानंतर ज्यांना 2 हप्ते जुलै आणि ऑगस्टचे भेटलेले आहेत त्यांना देखील 14 सप्टेंबरपासून जो त्यांचा 3रा हप्ता आहे 1500 रुपयेचा, तो वितरित केला जाणार आहे. 3रा हप्ता भेटणार आहे, आलं लक्षात. आणि 14 सप्टेंबरच्या पुढे 14, 15, 16 अशा तारीख ज्या आहेत, या तारखा 14 पासून ते 20 तारीखपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. हा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत, आता 1 सप्टेंबरपासून जे फॉर्म भरतील त्यांचे अप्रूवल फॉर्म 14 सप्टेंबरपर्यंत मंजूर केले जाणार आहेत. बघा, एवढे निर्णय आहेत या 14 सप्टेंबर तारखेमध्ये. त्यामुळे ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना पैसे भेटतील, ज्यांचा 3रा हप्ता असणार आहे त्यांना 1500 रुपये भेटतील, आणि ज्यांचे फॉर्म अप्रूवल झाले नाहीत त्यांचे मंजूर फॉर्म अप्रूवल फॉर्म 14 सप्टेंबर रोजी होणार आहेत. बघा, एवढी सारी माहिती या तारखेमध्ये होती. ओके, तर बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका, सर्वांचे पैसे वितरित केले जाणार आहेत, तुमचा बँक खात्यात तुमचे पैसे येणार आहे. फक्त एक काम मी तुम्हाला सांगत आहे, ते काम करून ठेवा. जरी तुमचं फॉर्म इन पेंडिंग किंवा रिव्ह्यू असेल तर काय करा, आता तुम्ही फ्री असाल, आता फ्री जरी असाल तर काय करा, आधार सीडिंग करा. बँकेत जाऊन तुम्ही आधार सीडिंग तुमचं झालं आहे का ते बघून घ्या, मग तुम्ही आधार सीडिंग करून घ्या. आधार सीडिंग म्हणजे आधार तुम्हाला बँकेला लिंक करायचं आहे. लिंक केल्यानंतर जे तुमचे पैसे आहेत ते त्वरित तुमच्या खात्यात दिसतात आणि ते तुम्ही काढू शकतात. ओके, त्यामुळे आधार सीडिंग करणं खूप गरजेचं आहे. हा देखील महत्त्वाचा भाग आहे लाडकी बहीण योजनेचा, कारण DBT मार्फत तुमचे पैसे येतात, त्यामुळे हे महत्त्वाचे निर्णय आहेत. ठीक आहे, आपण महत्त्वाचे अपडेट बघितले आहेत. लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते आता तुम्हाला फक्त अंगणवाडीतच भरावे लागणार आहेत. हा महत्त्वाचा निर्णय बघितला. तसेच 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांना 4500 रुपये भेटतील, परंतु 1 सप्टेंबरच्या नंतर ज्यांनी फॉर्म भरला त्यांना 1500 रुपये भेटतील. 3रा हप्ता जो आहे, ज्यांना पहिले 2 हप्ता भेटला त्यांचा 3रा हप्ता जो आहे तो 14 सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे. याबद्दल सर्व काही आपण जाणून घेतलं आहे. नवीन JRबद्दल पण सर्व माहिती आपण जाणून घेतलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ATP गुर्जी आपलं एकमेव असं चॅनल आहे जे तुम्हाला सुरुवातपासून माहिती देत आहे. मग ती छोटी असो किंवा मोठी असो, सर्व काही डिटेल्समध्ये तुम्हाला मी आपल्या गावरान भाषेत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे एवढे जण आपल्याला सपोर्ट करतात, एवढे जण व्हिडिओ बघतात. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.